या ठिकाणी समाधानही वाटतंय आनंदही वाटतोय की डीसीएम साहेब आणि मी आणि आमचे सर्व सहकारी यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर जे देशामध्ये पेट्रोल डिझेलचे दर जे आहेत जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे त्याच्यात सातत्याने वाढ होत असल्यामुळे देशभरामध्ये राज्यभरामध्ये पेट्रोल डिझेलवर दरांमध्ये वाढ होते आहे आणि म्हणून केंद्र सरकारने देखील 4 नोव्हेंबर 2021 व 22 मे 2022 रोजी पेट्रोल कपात केली होती आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी निर्णय घेऊन आणि त्यांनी राज्य शासनाला देखील तशा प्रकारचं आवाहन केलं होतं की आपला देखील जो काही कर आहे तो देखील आपण कमी केला तर सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळू शकतो. परंतु काही राज्यांनी त्यांचं आवाहन आणि ज्या काही सूचना होत्या त्या मान्य करून राज्य सरकारचे दर कमी केले होते परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाने ते कमी केले नव्हते आणि आम्ही या ठिकाणी युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ठरवलंय की ज्या ज्या माध्यमातून आपली सगळी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आपण एक एक निर्णय जनतेच्या हिताचा घेतला पाहिजे आणि म्हणून आज आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये अशा प्रकारचे जे दर आहेत ते कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे जवळपास 6000 कोटी रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर भार पडेल परंतु 6000 कोटी रुपये जनतेला त्यामधून दिलासा मिळेल हा एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे शासनाने. यामुळे जे काही डिझेलचे गुड्स ट्रान्सपोर्ट आहेत त्यामुळे झालेली वाढ आणि मग त्याच्यामुळे जे काही वस्तूंवरच्या किमती वाढल्या त्याच्यामुळे देखील दिलासा मिळेल आणि थेट पेट्रोलमध्ये देखील आपण 5 रुपये कमी केल्यामुळे थेट नागरिकांना दिलासा मिळेल.